ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नेते उत्तम पाटील यांना यश. अकोल ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा. अकोल ग्रामपंचायतीवर अनिता चंद्रकांत मुधाळे तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत सोळांकुरे यांची निवड झाली आहे, त्यामुळे उत्तम पाटील यांचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. निपाणी तालुक्यातील अकोल ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ समविचारी आघाडीमधून अध्यक्ष म्हणून सौ अनिता चंद्रकांत मुधाळे तर उपाध्यक्ष म्हणून इंद्रजीत दिनकर सोळांकुरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जेडी महंकाळे यांनी काम पाहिलं. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर श्री भैरवनाथ समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी बोलताना नूतन उपाध्यक्ष सोळांकुरे म्हणाले, अकोळगावच्या सर्वांगीण विकासासाठी युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर नवनिर्वाचित सदस्य युवराज पाटील म्हणाले, रस्ता, पाणी, गटार व आरोग्य याच्या हितासाठी आपण सर्वजण काम करणार असल्याचं सांगितलं. यावेळी भैरवनाथ समविचारीचे सर्व कार्यकर्ते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकरे न्यूजसाठी अकोळहून गौतम जाधव. माझे वरिष्ठ नेते माझे आमदार काकासाहेब पाटील, तसेच माझे आमदार सुभाष जोशी सर आणि आमचे या भागाचे युवा नेते उत्तमानंद पाटील आणि आर्यंत उद्योग समूहाचे कार्यकर्ते करवते अभिनंदन पाटील आणि आमच्या गावातील बेस्ट आमचे सर्व पॅनल प्रमुख राजू अण्णा पाटील गाव कामगार, तसेच आमचे आदरणीय बाबादाते पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, आमचे चुलते विवेकानंद सोळांकुरे, सुभाषदादा पटाडे, धनाजी अण्णा चव्हाण आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्ष निशिकांत कुरुपे आणि सर्व ग्रामस्थ माझे या सर्वांना मी या माझ्या निवडीत त्यांना मी त्याचा सहभाग मोठा आहे असं मी घेऊन करतो. त्या काळामध्ये सर तुमच्या मार्गदर्शन किंवा या सर्व नेत्याच्या मार्गदर्शन हा कारभार कशा पद्धतीने तुम्ही काय पंचायतचा कारभार हा एकट्या नुकट्यावर चालणार नाही आहे. सर्वांना मी सर्व 23 सदस्य व ग्रामस्थांना घेऊन काय गावाच्या आडी अडचणी आहेत, काय मोठे प्रलंबित प्रश्न आहेत आणि काय अडचणी आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही मंथली मीटिंगमध्ये चर्चा करून ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या काळात सर्व आडी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही तंतोतंत. ग्रामपंचायतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष स्थानके चुनावणे नडदू. ಆ ಚುನಾವಣೆಯು ಅವಿರೋಧವಾಗಿ ನಮ್ಮ ಭೈರವನಾಥ್ ಸಮವಿಚಾರ ಅಗಾಡಿ ಪ್ಯಾನೆಲಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅನಿತಾ ಮುದಾಳೆ ಅವರು ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಇಂದ್ರಜಿತ್ ಸೋಳಂಕಿ ಅವರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಸರ್ವಾನುಮತೆಯಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲು ಬಯಸುತ್ತೀರಾ? ಇವಾಗ ನಾವು 20-23 ಜನ ಏನು ಸದಸ್ಯರಿದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲರೂ ಕುಡ್ಕೊಂಡು ಒಟ್ಟಿಗೆ ಕೂಡಿ ಊರಿನ ಜನರದೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ವರಿಷ್ಠರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಪ್ಯಾನೆಲ್ ಪ್ರಮುಖರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನೀತಿ ಮಂಡಳಿಗಳವ್ರ ಜೊತೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಇದನ್ನ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ಬೋದು ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಬೆಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನ ಪೂರ್ತಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ. ಏನೇನು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ? ಮೊದಲನೇದಾಗಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತದೆ, ಈಗಾದ್ರೂ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಆರಿಸಿ ಬಂದಾಗಿಂದ ನಾವು ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ನಾವು ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಾದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಏನಿಲ್ಲ, ಫಿಲ್ಟರ್ ಹೌಸ್ದು ರಿಪೇರ್ ಇರಲಿ, ಫಿಲ್ಟರ್ ಹೌಸ್ ಬಗ್ಗೆ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ನ ಕರೆದು ತಂದಿದ್ವಿ, ಈಗಾಗಲೇ ಕರೆದು ತಂದಿದ್ವಿ. ಆ ರೀತಿಯೆಲ್ಲ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಕೆಲಸ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಗಟ್ಟರ್ ನಿರ್ಮಾಣ ಇರಲಿ, ಸ್ವಚ್ಛತೆ ಹಾಗೂ ರೋಡ್, ಮೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ನೀರು, ಗಟ್ಟರು, ರೋಡ್ ಇದೇನಿರ್ತದೆ, ಇದಕ್ಕೆ ಮೊದಲನೇ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ನಾವು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ನಡೆಸ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡೋಕೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಬರುವ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನಾವು ಊರಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಪುಕಾರಿಸುವ ಮುಖಾಂತರ ಅಥವಾ ಪ್ಯಾಂಪ್ಲೆಟ್ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಜನಜಾಗೃತಿಯನ್ನು